आदरणीय मधुभाऊ नवले व्यासपीठावर स्थानापन्न झालेले नेतेगण, आदरणीय सीताराम पाटील गायकर साहेब, अशोकरावजी भांगरे साहेब, कॉम्रेड अजीजी नवले, विजयभाऊ वाकचौरे, कॉम्रेड शांताराम वाळवंत, वसंतरावजी मनकर, मीनानाथजी पांडे, सेंगाताई लहामटे गुरुजी, आपण समजून घ्याल वेळ अधिक झालाय आणि किती पण नाव घेण्याचा आपण जरी प्रयत्न केला तरी नाव शिल्लक राहणार आहे। सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि शेतकरी बंधू भगिनींना आजीच्या भाषणानंतर बोलणं, आजीच्या वयात असताना ते मी करत होतो, पण आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे वयाच्या अनुरूप काही गोष्टी घडणार। व्यासपीठावर आम्ही सर्वजण आहोत, सर्वांना तुम्ही ओळखताय। आमच्या कुणाचा काही वेगळा राजकीय उल्लेख करू द्यावा, त्याच्या कुणी राजकीय जीवनाचा म्हणून काही परिचय करून द्यावा असं काही पण नाही। प्रत्येकाला तुम्ही ओळखताय आणि आम्ही सर्वजण आपल्या समोर आलोय शेतकरी समृद्धी मंडळाच्या निमित्तात। वेगवेगळ्या पक्षांचे आहोत, संघटनेचे आहोत, तरीही एकत्रपणे आलोय। शेतकरी संघटना असेल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी असेल, आरपीआय असेल आणि शिवसेनेसह राष्ट्रवादीसह आम्ही काँग्रेसजन असू। जबाबदारीची जाणीव ठेवून तुमच्या समोर आलोय। तालुक्याचा प्रपंच नीट नेटका करायचा म्हणून तुमच्या समोर आलोय। वेगवेगळ्या विचाराची माणसं तुमच्या समोर दिसत असताना सुद्धा एक समविचार जो आमचा आहे त्या विचारांच्या धाग्याला जोडून आम्ही तुमच्या समोर आलेलो। कम्युनिस्ट पार्टीचा संचालक म्हणून पहिल्यांदा मी संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्यावर गेलो। भाऊसाहेबांच्या बरोबर तेही कम्युनिस्ट असल्यानं जरा विचारांची नाळ नेहमीच जुळायची। भाऊसाहेब मला एक दिवस असं म्हणत होते किंवा मला सूचना करत होते, क्रांतीची भाषा ही परिवर्तनाची भाषा असते। परिवर्तन जर अपेक्षित असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन घडावं असं जर वाटत असेल, मग ते आर्थिक स्वरूपाचं असेल, सामाजिक स्वरूपाचं असेल, शैक्षणिक स्वरूपाचं असेल, अशा प्रकारचं परिवर्तन जर घडवायचं असेल तर डाव्या विचारांचा तो पण एक भाग आहे की त्याला जे जे पर्याय असतील ते सगळे पर्याय आपण स्वीकारले पाहिजे आणि त्यातून आम्ही सहकार स्वीकारला। सहकार हा एक पर्याय आहे, उत्तम पर्याय। या पर्यायाच्या आधारावरती कितीतरी घटकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं हे आपण पाहिलं। विदर्भ आणि त्याच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्र घेतला तर सहज लक्षात येतं, विदर्भाच्या तुलनेमध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रगतिशील आहे, शेतकरी अधिक स्वावलंबी आहे, शेतकरी अधिक स्वाभिमानी पण आहे। हे कशामुळे घडलं? सहकाराचं माध्यम होतं त्यातून ते घडलं। आपण जसा आपला राजा वाढवावा तसा आपला प्रपंच आपण उभा करावा त्यासाठी सहकार हे एक माध्यम आहे आणि त्या माध्यमाच्या दृष्टीनं परिवर्तनाची ती एक पायरी आहे आणि त्या पायरीच्या अनुषंगानं सहकारी क्षेत्रामध्ये डाव्या चळवळीतले आम्ही अनेक लोक आलो आणि सहकारी क्षेत्रात काम करू लागलो। आज अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निमित्तानं हा साखर कारखाना उत्तम रीतीनं चालावा, अडचणीच्या काळातून त्याला बाहेर काढावं, यापुढे सुद्धा शेतकऱ्यांची ही माय माऊली तिचं रक्षण आपण करावं। आई पदराच्या आड दिवा धरते, किती पण वारा येऊ द्या तरीही पण दिवा भिजू देत नाही। तद्वत कितीही परिस्थिती खराब आहे, परिस्थिती कितीही पण आव्हानात्मक असली तरीही सुद्धा तमाम शेतकरी आणि संचालक मंडळ एकत्र येतं, आपल्या डोहीवरचा पदर आडवा धरतं आणि सहकारी संस्था वाचवतं, हा आतापर्यंतचा इतिहास आहे। आणि त्याच अनुषंगानं अगस्ती सहकारी साखर कारखान्यांची केवळ इतकं कर्ज, आज तो कडेलोटाच्या मुंबरठ्यावर, उद्या त्याच्याबद्दलचे जे जे काही भाकितं कुणी करतील, पण त्यापेक्षा अगस्ती सहकारी साखर कारखाना सुरळीत चालवणं, व्यवस्थितरित्या चालवणं, येईल त्या संकटाचा सामना करून पुढे जाणं
आपली म्हणून जी माय माऊली आहे ती सुखरूप राहील आणि आपण सुद्धा जन्माला घातलेलं हे लेकरू आहे त्याचं पालन पोषण आपण करू या उद्देशाने आपण सर्वजण एकत्र आलोय आम्ही सर्वजण त्या दृष्टीने एकत्रित आलोय राजकारणाची भूक भागवायला कितीतरी भाषण करता येते राजकारणाची भूक भागवण्यासाठी आतापर्यंत कोणी काय काय केलं त्याचा सगळा समग्र इतिहास पण मांडताय पण अशा वाचनांध लोकांच्या या प्रवृत्तीच्या बद्दल बोलण्याऐवजी मी जरा थोडंस वेगळ्या बाजूला आपल्याला घेऊन जातो यापूर्वी काय होता आपल्या तालुक्याचा इतिहास या तालुक्यामध्ये राजकीय पक्ष होते त्यांचे वेगळे वेगळे विचार होते पण तरी सुद्धा जो एकोपा होता ना दृष्ट लागण्यासारखा एकोपा या तालुक्यात होता दादासाहेब रुपवतेंच्या जीवनावर बोलण्याची संधी मला मिळाली तेव्हा मी एक संगमनेरच्या सभेत भाषण केलेलं आहे एक वर्षापूर्वीचं भाषण दादासाहेबांची किमया सांगत असताना मी सांगत होतो का हा माणूस किमयागार आहे याला 36 आणि 63 खेळ फार उत्तम रीतीनं खेळता येत आणि तेव्हा मी उदाहरण दिलं होतं सर्व राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या विचारांच्या माणसांना एकत्रितपणे आणायचं आणि त्यातून तालुक्याचा विकास घडवायचा 63 आकडा कसा जुळवायचा हे त्यांना त्यावेळेला कळत होतं त्यातून अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा जन्म झाला त्यातून अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचा जन्म झाला त्यातून दूध संघ जन्माला आला या तालुक्यामध्ये विकासाचे कितीतरी गणित बदलली कितीतरी गणित बदलली वेगवेगळा राजकीय विचार असला तरी सुद्धा मी एकत्र येणार या तालुक्याच्या विकासाच्या साठी एकत्र येणार काम करणार परिवर्तन घडवणार आणि एक आर्थिक सुबत्ता पण निर्माण करणार आणि विकासाचं चित्र पण निर्माण करणार हा जो काही 63 खेळ त्यावेळेला ते खेळत होते आणि त्यांचे सहकारी खेळत होते त्यावेळेला वैचारिक 36 मात्र ते कधीच विसरले आमचा विचार वेगळा आहे आमचा विचार आणि त्यांचा विचार यात महदांतर आहे हे ते कधी विसरले मी एक सहज खेळकर वृत्तीने आपल्या सर्वांना उदाहरण देईल ब्राह्मणवाड्याला आम्ही जेव्हा जायचो कम्युनिस्ट म्हणून सभा घ्यायचो तेव्हा कुठेतरी भाऊसाहेब कोपऱ्यात बसलेले असायचे आणि सभा संपताना त्यांच्यावर हवं तितकं काँग्रेसवर आम्ही तोंडसुख घेतलेलं असायचं पण आमचं काँग्रेसवर विचारांची म्हणून त्यावेळेला ती एक मारामारी होती ते एक द्वंद्व होता सभा संपली की तेच भाऊसाहेब समोर येत होते आणि म्हणत होते चला भरपूर बोलले आता चहा माझ्या बरोबर घेऊया ही खिलाडू वृत्ती पण आवश्यक असते एकत्र येऊन तालुक्याच्या विकासाची पायाभरणी पण आवश्यक असते एकत्र येऊन वेगवेगळ्या संस्थांची निर्मिती पण आवश्यक असते आणि एकत्रित येऊन त्या सर्व संस्था सुरळीतपणे चालवणं ही राजकीय पक्षांची जबाबदारी पण असते ही जबाबदारी निभावून नेण्यासाठी व्यासपीठावरच्या आम्ही सर्वजण एकत्र आलोय हे स्पष्टपणे आपला सर्वांना सांगू इच्छितो समोरची भाषण आम्ही सर्वजण ऐकतोय ठरवून घेतलंय खरं तर त्यांच्यावर बोलायचं नाही पण असं होत की त्याच्यावर नाही बोललं तर परत एक चुकीचा संदेश पण जात इनमिन काही 2 सभा झाल्या असतील 3 सभा झाल्या असतील प्रत्येक सभेमध्ये एकच खेळ सुरू आहे प्रत्येक सभेमध्ये या तालुक्याच्या इतिहासाला न शोभणार अशा प्रकारचं राजकीय वर्तन चालू आहे कधी पण या तालुक्यामध्ये असं घडलेलं नव्हतं अनेक निवडणुका झाल्या पण बाजू मांडण्याची म्हणून एक वैचारिक किनार एक झालर त्याला असायची पण दुसऱ्याला बदनाम करून आपण कसे मोठे आहोत आपण कसे खरे आहोत हा भासवण्याचा केविलवाना प्रयत्न सातत्याने आज पण केला जातोय जेव्हा ते उभे राहतायत तेव्हा फक्त तेवढंच फक्त ते बोलतायत आणि म्हणून प्रश्न विचारावा लागतो उपाध्यक्ष इकडे बसलेत मान्य आहे पण अध्यक्षांच्या वतीनं तुमचा पॅनॉल आहे तुमचे नेते साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि अध्यक्षांच्या व्यासपीठावर जेव्हा बोलाल तेव्हा जरा कामाचं बोला साखर कारखान्याचं बोला त्याच्या भविष्याचं बोला वाईट परिस्थितीत काय मार्ग काढायचा आहे त्याचं शास्त्रशुद्ध विवेचन करा पण ते विवेचन कुठंही ऐकू येत नाही आणि म्हणून अजित म्हटले ते बरं तोच प्रश्न येतो तोच क्षमतेचा प्रश्न येतो आणि मग बोट मात्र दुसऱ्याकडे करायचं की ते गायकर बघत होते
संचालक मंडळ बघणार त्यांचं ते काम आहे, त्यांचं ते कर्तव्य आहे, त्यांनी ते निभावून नेलेलं आहे। पण आज जेव्हा तुम्ही अध्यक्षांच्या पॅनलच्या वतीने जेव्हा बोलताय तेव्हा साखर कारखाना बाजूला ठेवताय आणि मग इतरांच्या वरती तुम्ही ज्या टीका टिप्पण्या करताय त्याच्याबद्दलचा तुमचा समाचार का घेण्यात येऊ नये, त्याच्यावर आम्ही का बोलू नये। काल असं सांगत होते की याला घडवलं त्याला घडवलं त्याला घडवलं, तत्कालीन काँग्रेस आणि आताची राष्ट्रवादी काँग्रेस याच्याबद्दल काही त्यांनी घडवलं असेल तर आमचं काही दुमत नाही, त्यांनी घडवलंय हे मान्य करायला पण आमची अडचण नाही, पण विरोधकांची आमची पण नावं त्यामध्ये येत आहे। मी आपल्याला आठवण देऊ इच्छितो, या तालुक्यातल्या विरोधी पक्षाची म्हणून एक इतिहासकालीन एक परंपरा, एक नैतिकता, एक विचार, तो विचार या पूर्वीच्या पिढीने सुद्धा आमच्या पिढीने सुद्धा आणि आज नवी पिढी येते त्या सगळा हा विचार जपला आहे, आम्ही पण तो जपला। एकूण एक संस्थांच्या वर विरोधक आतापर्यंत आम्ही मदत करीत गेलो। अगस्ती साखर कारखाना उभा राहिला त्याचे शेअर्स वसूल करण्यासाठी गायकर साहेबांच्या बरोबर अगदी खांद्याला खांदा लावून आम्ही पण होतो। पितर साहेब प्रमोटर मंडळात सुद्धा आम्ही होतो। पुण्याला या साखर कारखान्याचं रजिस्ट्रेशन झालं तेव्हा धुमाळ म्हणून साखर आयुक्त होते, त्यावेळेला मी पण त्यावर सही करणारा एक घटक आहे। तालुका एज्युकेशन सोसायटी उभी राहिली कॉम्रेड बुवासाहेब नवले होते, अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निर्मिती त्यावेळेला सुद्धा बुवासाहेब नवले होते। कितीतरी उदाहरण देताय, यशवंतराव भांगरे साहेबांचं उदाहरण देताय, समाजवादी चळवळीतील सर्वांचे उदाहरण देता येतील, कम्युनिस्ट चळवळीतील सर्वांचे उदाहरण देता येतील। आम्ही सर्वांनी साथ केली ना त्यावेळेस विद्यमान आमदार म्हणून पितर साहेबांना, आम्ही त्यावेळेला राजकारण नाही केलं, आम्ही त्यावेळेला हे पाप आमच्या हातून नाही घडू दिलं। एक पण संस्था मोडण्याचं पाप कोणत्याही विरोधकाच्या ललाटी नाही, सगळा इतिहास तपासून बघा, एकही संस्था बंद पडू देण्याचं पाप आमच्या ललाटी नाही। अनेक संस्थांच्या निर्मितीनंतर एखादी संस्था आमच्या अपघात काळामध्ये अडचणीत गेली असेल तो भाग वेगळा, पण आमचं कर्म आमची नियत आमची दानत ही कायम अशीच आहे। आणि म्हणून पितर साहेबांना वेळोवेळी सहकार्य कुणी केलंय हा जर प्रश्न विचारला तर तमाम विरोधक एकत्र होते याची पण जाणीव ठेवा, तेव्हा इतरांना बदनाम करण्याचे प्रयत्न सोडावेत आणि अगस्ती सहकारी साखर कारखाना कसा उत्तम रीतीने चालवता येईल याचा विचार आपल्या सभांच्या मध्ये मांडावा, तो जनतेला आवडेल आणि मग समजेल तुमची क्षमता काय आणि मग समजेल आमची पण क्षमता काय। प्रशासनामध्ये तुम्ही किती पुढे आणि आम्ही किती पुढे एकदा समजेल तरी, शास्त्रशुद्ध पद्धतीने साखर कारखाना चालवण्यासाठी कालपर्यंतचं तुमचं काम आणि आम्ही पण केलंय ते काम याची पण एकदा तुलना होईल। हे बोलताना मी संगमनेरचं बोलत नाहीये, कृपा करून प्रकाश आणि गुलाबरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलंय की काम अगस्ती सहकारी साखर कारखान्यात, घ्या की ते उदाहरण आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे, संस्था उत्तम रीतीने चालवण्याचं कसब आमच्याकडे पण आहे आणि ते कसब पणाला लावून अगस्ती सहकारी साखर कारखाना कसा चालवायचा हे शान पण आमच्याकडे आहे। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं शास्त्र शुद्ध पद्धतीनं ज्याच्यामध्ये शेतकरी समाधानी राहील, ज्यामध्ये कामगार समाधानी राहील, अशा पद्धतीनं साखर कारखाना चालवण्याच्या बाबतीत आम्ही कुठेही मागे नाही। अगस्ती साखर कारखाना मोडून पडला तर पितर साहेब बदनाम होतील, गायकर साहेब बदनाम होतील आणि मग आमचं राजकारण पुढे जाईल। छे इतकं घाणेरडं राजकारण आम्ही कधीच आमच्या आयुष्यात केलेलं नाही, कुणीही पण विरोधकांनी केलेलं नाही आणि ते करणार पण नाही। आम्ही हेच राजकारण करतो की ते राजकारण विधायक असलं पाहिजे, ते राजकारण विकासाचं असलं पाहिजे, ते राजकारण संस्थात्मक कामाचं असलं पाहिजे, ते राजकारण आंदोलनाचं पण असलं पाहिजे, चळवळीचं पण असलं पाहिजे, विचाराचं पण असलं पाहिजे। म्हणून तर पाटपाण्याच्या चळवळीमध्ये सर्वांना सामावून घेताना आम्ही पुढे होतो म्हणून पितर साहेबांना नाकारलं नाही, सर्वांना बरोबर घेऊन ते आंदोलन नेलंच की पुढे। संस्था असेल, ह्या तालुक्याचा विकास असेल, ह्या तालुक्यातल्या हक्काच्या लढाया असतील, यामध्ये कधीही पण आम्ही कमी पडलेलो नाही, कायम पुढे आहोत। तरीही बदनामी आमचीच,
अनेक संस्थांची निर्मिती करण्यात आम्ही पुढे आहोत। ज्या ज्या संस्था उभ्या केल्या श्रद्धेय बुवासाहेब नवले यांची परंपरा जपण्यासाठी पुढे नेण्यासाठी चालवल्या, उत्तम रीतीने चालवल्या, उत्तम रीतीने चालवल्या, तरीही सुद्धा काल जालिंदर बक्तोरे सारखा माणूस बरळतो, मल्टी स्टेटचं काय जनतेला तो काही सांगायचा प्रयत्न करतो। अरे या बदनाम्या सोडा, काही कर्तृत्व असेल, काही मुर्दुमकी असेल, संस्था चालवण्याचा वकूब असेल, हिम्मत असेल, त्यावर बोला, बोला की त्यावर, त्यावर बोलण्याची हिम्मत नाही, फक्त दुसऱ्याला बदनाम कसं करता येईल आणि आपण कसे अधिक उत्तम आहोत, ही रीत राजकारणातली नाही, ही रीत समाजकारणातली नाही, ही रीत वैचारिक पातळीवरची नाही। सहज प्रश्न विचारेन, यांच्या बंधूंना आम्ही कर्ज दिलं होतं, त्यांच्या प्रपंचाला गती मिळाली ना कुंकर साहेब बंधूंच्या, आम्ही कर्ज दिलं त्यांचा प्रपंच वाढला, अशा कितीतरी कार्यकर्त्यांच्यासाठी आम्ही आतापर्यंत कर्ज दिलाय, त्यात पिचर साहेब सुद्धा राहिलेले नाही, व्यक्तिगत पातळीवर सुद्धा, व्यक्तिगत पातळीवर, साखर कारखान्याचं बोलत नाही, व्यक्तिगत पातळीवर सुद्धा अनेक शेतकऱ्यांना, अनेक कोणताही कार्यकर्ता, शिवाजीराजे आमचे मित्र आहेत, चार दिवसावर लेकीचं लग्न आलं, आम्हीच मागे उभं राहिलो ना, या सगळ्या सहकारी संस्थांची निर्मिती तर त्यासाठी आहे, आम्ही कुठं उपकार केलाय त्यामध्ये, पण तुमच्या भावाला कर्ज दिलं हे विसरून गेले, तुम्हाला कर्ज लागत नाही हे मला माहिती आहे, माझं कुटुंब चालवताना माझ्यावर 2 कोटीचं कर्ज लिहून घ्या कोणी पण, इथं बसलेल्या प्रत्येकावर कर्ज आहे, पण या भिडूला मात्र कर्ज लागत नाही का, चिकित्सा करता येत नाही का, तुमच्या प्रपंचाचा उद्भव कोणता बोलता येत नाही का त्यावर आम्हाला, अरे आम्ही तर चळवळीतले कार्यकर्ते आहोत, ही दहशत, राजकीय दहशत कुणाच्या वरती निर्माण करतायत चौकशांची, आणि केल्या नाहीत का यापूर्वी चौकशा, 11-11 झाले तेव्हा चौकशा लावल्या नव्हत्या काय, अनेक वेळेला लावल्या नाहीत काय, ही राजकारण करण्याची नीती ह्या तालुक्याची नाही, हे राजकारण आपल्या पूर्वजांनी कधी पण केलं नाही, या तालुक्यामध्ये घाणेरड्या राजकारणाचा उद्भव कधीच निर्माण होऊन देण्यात आला आणि या पुढे पण तो निर्माण होऊ नये, संधी साधू राजकारण जसं असेल तसं स्वतःचा म्हणून एक राजकारणाचा व्यापार वाढवण्यासाठी इतरांची बदनामी करत असाल तर ती सहन केली जाणार नाही। गायकर साहेबांच्या विरोधात आणि आम्ही दोघांनी एकमेकांच्या विरोधात एक निवडणूक लढवली जिल्हा परिषदेची, अकोल्याच्या गांधी चौकात माझं भाषण झालं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार असलेले देशपांडे, डॉक्टर देशपांडे यांनी मला बोलवून घेतलं, प्रिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी पॅड असतं, त्या पॅडवर एक रेषा त्यांनी ओढली आणि त्याला म्हटले की ही सीताराम पाटील गायकरांच्या कर्तृत्वाची रेषा, पण तू ज्या बोलला ना तू त्यांच्या कर्तृत्वाच्या रेषेला कुठे पण खोडलं नाही, बदनामी करू कुठे पण खोडलं नाही, त्या रेषेला स्पर्श पण केला नाही, पण तुझं म्हणून जे काही भूमिका आहे आणि विचार आहे त्याची एक रेषा अशी ओढली, मी अशा प्रकारे दुसऱ्यांची बदनामी करणाऱ्या सगळ्याच कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो, अरे स्वतःच्या कर्तृत्वाची रेषा ओढा की हवी तितकी पुढे, काढा एक संस्था तेव्हाकडे, चालवा एक संस्था तेव्हाकडे, काय काय करावं लागतं ज्याची भाषणं माझ्या अगोदर झाली, अशोक देशमुखांनी सूत्रबद्ध पद्धतीनं तुमच्या सर्वांच्या समोर साखर कारखाना चालवण्यासाठी काय काय करावं लागलं, गायकर साहेब आणि त्यांच्या टीमला हे सगळं सांगितलं, मी त्याची पुनरावृत्ती नाही करणार, पण प्रत्येक संस्थेत जेव्हा आपण जातो ना तेव्हा काय काय करावं लागतं, त्यासाठी किती वेळ द्यावा लागतो, त्यासाठी त्याग करावा लागतो, राजकारणाचं राजकीय चारित्र्य जपणं आमचं काम आहे, राजकीय क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची बदनामी होणार नाही याची दक्षता बाळगणं आमचं काम आहे, सतत समाजाच्या बरोबर राहणं आपल्या सर्वांचंच काम आहे, या तालुक्यातल्या सहकारी संस्था उत्तम चालवण्यासाठी झगडा करणं हे आपलं काम आहे। आजी ज्याप्रमाणे म्हणत होते की आम्ही झगडा केला आणि पुढे पण करू, त्याला मी झगडा म्हणतो, पण जेव्हा अडचणीच्या काळात ती संस्था असेल तर ती वाचली पाहिजे, चालली पाहिजे आणि अधिक भरभक्कमपणे चालली पाहिजे।
तर त्यासाठी एका व्यासपीठावर येण्याचं पण एक धारिष्ट्य असलं पाहिजे की दानत असली पाहिजे की नीतिमत्ता असली पाहिजे की हा साखर कारखाना उत्तम रीतीने कसा चालेल हे झाले माझे त्यांच्या आणि आपल्या संदर्भातले विचार. साखर कारखान्याच्या बद्दल थोडंस बोलून फक्त थांबेल. अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने सांगेल गेली 35 वर्ष या उद्योगात मी काम केलेलं आणि ते पण सत्यय भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली केलंय. मला हे सगळं समजतं. अडचणी पण कळतात, समस्या पण समजतात, संकट पण कळतं, कर्ज किती झालं याचं शास्त्र पण कळतं, या संकटात पुढे कसं जावं हे पण कळतं आणि कशा परिस्थितीत कर्जाचा बोजा कमी कमी करावा हे पण कळतं. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी हे सांगू इच्छितो की अगस्ती सहकारी साखर कारखाना हा कोणत्याही कडेलोटावर वाचवण्याच्या बाबत फार संकटात गेलाय वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेण्याजोग्या नाहीत. कर्ज वाढलंय ही वस्तुस्थिती खरी आहे, पण हे कर्ज एखाद्या कारखान्यावर वाढलंय, समग्र कारखान्यांच्यावरती हे कर्ज वाढलंय. त्याला काही शासनाची धोरणं पण कारण आहे, परिस्थिती पण कारण आहे, निसर्ग पण कारण आहे, अनेक कारण आहेत. त्याच्या तपशिलात मी जाणार नाही. गेल्या वर्षाचं उदाहरण देईल. कुठून रोग आला माहिती नाही, पण उसाला लवकर लवकर तुरे आले, ऊस वाळून चालला, त्याच्यावर तांबेरा आला, परिस्थिती हाताबाहेर गेली. कोणत्याच कारखान्याला माहीत नव्हतं की आपल्या कार्यक्षेत्रात नेमका ऊस किती आहे. शेतकरी बांधवांनी सुद्धा वेळच्या वेळेला नोंदी जर केल्या तर हे प्रॉब्लेम येत नाही. आणि अशा काळामध्ये काही अडचणी झाल्यात पण त्याचं भांडवल करणाऱ्यांना सुद्धा सांगू इच्छितो ही समस्या फक्त अगस्तीची नव्हे, उभ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक साखर कारखान्याची. या काळात सुद्धा संचालक मंडळानं काम केलं त्यांना मी धन्यवाद यासाठी देईल. कितीतरी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊस राहिला, दुर्दैवानं म्हणेल मृग नक्षत्र पडलं ना. आपल्या जिल्ह्यातले काही कारखाने नव्हते का तिथं ऊस शिल्लक राहिला होता. 35 माणूस मान्सून मृगापासून सुरू होणार होता. पाऊस आला नाही म्हणून वाचलो त्यातनं आपण, पण अशा परिस्थितीत सुद्धा ऊसाचं एकही टिपरू शेतात ठेवलं नाही. याच्याबद्दल आपण धन्यवाद द्यायचे की त्याच्या त्रुटी काढून योगदान देणाऱ्या उत्तम रीतीनं कारखाना चालवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बदनाम करायचं याचा विचार तुम्हाला करायचा आहे. कोणती पण संस्था चालवणारी असो, कोणतं पण सरकार चालवणारी असो, त्यांच्या विरोधात जर बोलून आपण बदनाम करायचं म्हटलं तर ती सहज गोष्ट शक्य आहे. ती विरोधक ह्या नात्यानं आम्ही कदाचित केली असती तर भाग वेगळा आहे, पण पितरसाहेबांच्या पॅनॉल मधली माणसं जर त्या हत्या रुचित असतील तर जरा सावध व्हा, सावध व्हा. आता तरी कोण वाचवील कारखाना याचा विचार करा, आणि तो विचार जर आत्ता केला नाही, कुणावरही जर आपण विश्वास ठेवला आणि चांगलं उत्तम रीतीनं काम करणारा एक एक माणूस बदनाम होतच गेला तर उद्या मग काय, उद्याचं काय चित्र असेल. उत्तम काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या बदनामीला साखर कारखान्याच्या मतातून उत्तर द्या, नाहीतर आम्ही काम करावं आणि आपण कुणाचं तरी ऐकून त्यांना गुदगुल्या होतात म्हणून आपण त्याच्यासाठी टाळ्या द्याव्यात असं काम नाही, ते योग्य नाही. त्यातनं राजकारणाची एकमेकाची भूक भागे, वासना क्षमेल, पण संस्था एकदा जर मोडून पडली ना परत उभी करता येत नाही, परत उभी करणं अवघड काम आहे. होणारच नाही, होणारच नाही हा इतिहास महाराष्ट्रातल्या कितीतरी साखर कारखान्यांचा इतिहास सांगता. संधी आपल्या हातात आहे, नवरी मांडवात आहे. अगस्ती सहकारी साखर कारखाना ती सीमा रेषा ओलांडून पुढे गेलेला नाही. आपत्कालीन परिस्थिती जी आली तिचा सामना करताना जरी काही अडचणी असतील तरी त्या दूर करून अगस्ती उत्तम रीतीने पुढे जाईल याची हमी देण्यासाठी, त्यासाठी कटिबद्ध राहण्यासाठी शेतकरी समृद्धी मंडळाच्या वतीनं आम्ही इथे काम करतोय आणि त्यासाठी तुमच्याकडे विनंती करायला आलोय. संधी देणं तुमचं काम आहे.
त्यानुसार कारखाना उत्तम रीतीने चालवणं आम्ही नेतृत्व करणाऱ्या आम्हा सर्वांचं काम आहे। होय, त्यावर अंकुश ठेवणं हे पण आमच्या व्यासपीठावरच्या आमच्या सर्वांचंच काम आहे। आम्ही उत्तम रीतीने ही कामगिरी निभावून नेऊ याची हमी देतो आणि आपली म्हणून जी माऊली आहे, आपलं म्हणून जे लेकरू आहे, अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर पूर्ण तालुक्याचं भविष्य अवलंबून आहे। फक्त शेतकऱ्यांचं नव्हे, सर्वांचं, प्रत्येकाचं, प्रत्येक व्यक्तीचं भविष्य अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर अवलंबून आहे। हा अगस्ती साखर कारखाना या पुढे सुद्धा चालेल, उत्तम रीतीने चालेल आणि सहकारी क्षेत्रामध्ये आपलं काम उत्तम रीतीने बजावेल यासाठी शेतकरी समृद्धी मंडळाला मतदान करा, एवढीच आपण सर्वांना फार कळकळीची विनंती करून थांबतो। धन्यवाद। धन्यवाद भाऊ।